नमस्कार, एसएम रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। या माझ्या चॅनल द्वारे मी माझ्या वेगवेगळ्या व झटपट होणाऱ्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्या जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते पाहू शकाल। चला तर मग आज आपण पाहूया झटपट इडली रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। साहित्य: एक कप रवा, अर्धा कप दही, इनोचा एक चमचा, मीठ, तेल। चला तर मग कृती पाहून घेऊया। एका बाउल मध्ये मी एक कप रवा घेत आहे, त्यानंतर दही, चवीनुसार मीठ घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करत असताना अगदी एकजीव करायचं आहे, आतमध्ये कुठेही गुठल्या राहता कामा नये। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीत करत आहे। आपली इडली छान स्पॉंजी आणि फुगण्यासाठी ही कृती अगदी आवश्यक आहे। आता आपण पाणी घालणार आहोत, त्यासाठी मी एका कपामध्ये पाणी घेत आहे। पाणी घालताना अगदी थोडं थोडं घालायचं आहे, जसं लागेल तसं। काही वेळेस आपल्या दह्याच्या घट्टसरपणा किंवा पातळसरपणा यावर आपल्याला पाणी लागू शकतं, त्यासाठी पाणी हळूवारच घालायचं। आता मला थोडस पाणी लागतंय। तुम्ही पाहू शकता की हे पीठ मी कशा पद्धतीत जाडसर करून घेतलेलं आहे, अगदी पातळही नाहीये। अगदी असं झालं पाहिजे, 2-3 मिनिटं तरी हे। आता आपण हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊ। 10 मिनिटं झाली आहेत, आता आपलं पीठ असं झालं आहे घट्टसर। त्यामध्ये इनो 1 चमचाभर घेत आहे मी। इनो घातल्यानंतर अगदी छान पीठ फेटून घ्यायचं आहे, एकसारखं 1-2 मिनिटं तरी। मस्त, तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी जाळीदार आणि फुगायला सुरुवात झाली आहे। मस्तच। आता आपण इडली पात्राला तेल लावून घेणार आहोत। इनोच्या जागी आपण खाण्याचा सोडाही वापरू शकतो। आता मी दुसऱ्या पात्राला तेल लावून घेत आहे। तेल लावताना सगळीकडे छान प्रकारे तेल लावायचं आहे, जेणेकरून कुठलीही जागा सुटता कामा नाही। आपली इडली पात्राला चिकटू नये यासाठी तेल चांगलं लावायचं आहे। आता आपण इडली भरून घेऊया। 1 कप रव्यामध्ये 8 इडल्या आरामशीर तयार होतात। मी गॅसवर पाणी आधीच तापायला ठेवलं होतं, त्याला छान उकळी आली आहे। आता आपण ह्या इडली पात्र त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत। मी दुसरं इडली पात्र भरत आहे। चला तर आपल्या इडल्या झालेल्या आहेत। आता हे तिन्ही होल आपण एकमेकांवर ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्या खालच्या इडल्या आणि वरच्या साईडच्या इडल्या एकसारख्या छान शिजतील। आता मी हे ठेवत आहे, हे अगदी समप्रमाणात छान शिजणार आहे। आता झाकण ठेवूया। 20 मिनिटासाठी आपण ह्या इडल्या ठेवणार आहोत। बघू शकता 20 मिनिटं होऊन गेलेली आहेत, आपल्या इडल्या किती स्पॉन्जी आणि स्पंजी झालेल्या आहेत आणि त्या छान शिजलेल्या आहेत। त्या इडली पात्राला चिकटत देखील नाहीत, अगदी सहजासहजी पटकन निघत आहेत। आता आपण हे प्लेटवर सर्व करून घेऊया। आता आपली सॉफ्ट अशी इडली तयार आहे। हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार।